डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठी वाहिनीवरून दिनांक 15 जुलै 2019 रोजी प्रक्षेपित झालेल्या स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेच्या भागामध्ये अनाजी पंतांना औंढाच्या माळावर फरफटत हजर केलं जातं. मात्र अनाजी पंत मावळ्यांना सांगतात की कोणी हात लावण्याची आवश्यकता नाही. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील चिटणीस आहे. तेव्हा कोंडाजी फर्जंद त्यांना ताकीद देतात. अनाजी पंतांचा तोरा मात्र कायम असतो. ते मांस दाखवणं सुरूच ठेवतात. मात्र जेव्हा हत्ती जवळ येत आहे असं त्यांच्या लक्षात येतं, त्यावेळी त्यांचा मांस एकाएकी गळून पडतो. अचानक त्यांनी केलेल्या सर्व गुन्ह्यांची ते कबुली देऊ लागतात. आपण शंभूराजेंना कोणत्या प्रकारे कशा रीतीनं त्रास दिला, त्यांचा जीव घेण्यासाठी, त्यांचं चारित्र्य हनन करण्यासाठी आपण कोणती शक्कल लढवली याचे खुलासे होतात. सर्वजण हे ऐकून अवाक होतात. त्यानंतर अनाजी पंत पश्चाताप होत असल्यानं माफी देण्यात यावी यासाठी याचना करू लागतात. पण त्यांचं कोणीच काही ऐकत नाही. जगण्याची इच्छा असल्याचं ते पुढे सांगतात. पण सरकारी नियमानुसार हत्तीच्या पायाखाली ठोठवण्यात आलेली शिक्षेची अंमलबजावणी सुरू होते. जेव्हा त्यांना पकडून बांधलं जातं तेव्हा ते अधिकच गयावया करू लागतात. पण अखेर हत्ती जेव्हा त्यांच्या समोर येतो तेव्हा त्यांना काहीच सुचत नाही आणि मग त्यांच्यावर हत्तीचा पाय पडतो आणि अनाजी पंत नावाच्या स्वराज्यद्रोहाचा अंत होतो. अनाजी पंताचा मृत्यू होताच त्या क्षणी घोषणा होते आणि सर्वजण माळावर जल्लोष करतात. पण रायगडावर येसुबाईंच्या महालात सन्नाटा पसरलेला असतो आणि याचं कारण म्हणजे ज्यांना सजा दिलेली असते ती आपलीच माणसं असतात. महाराणी येसुबाई सकवार मातोश्रींना सांगतात की बऱ्याचदा स्वराज्य हितासाठी कठोर निर्णय घ्यावेच लागतात. पण छत्रपतींच्या जीवावर उठणाऱ्या आपल्याच व्यक्तींच्या मुसक्या आवळणंही महत्वाचं होतं, कारण त्यांचा लोभ आणि द्रोह हा वाढतच राहिला असता. झी मराठी वाहिनीवर स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका आपण सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता पाहू शकतात. मंडळी, आता अनाजी पंत नावाच्या स्वराज्यद्रोहाचा आता अंत झालेला आहे. त्यासोबतच अनेक दोषी कारभारी सुद्धा त्यांना सजा ठोठावण्यात आलेली आहे. पण आता पुढे नक्की काय होणार, स्वराज्यात नवनवीन घडामोडी कोणत्या घडणार आहेत याविषयी आपल्याला कळू शकणार आहे येणाऱ्या भागांमध्ये. मराठी मालिकांच्या लेटेस्ट अपडेटसाठी फॉलो करा फक्त अल्ट्रा मराठी. डाउनलोड द Z5 ऍप नाउ.